हेलो फ्रेंड्स, ब्राइट फ्यूचर क्लासेस या आमच्या यूट्यूब चॅनल वर मी मुकुंदा माळी सर आपलं स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण इयत्ता 9वीच्या टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 3.3 टू अ बटरफ्लाय या पोएमचे वार्मिंग अप, चीट चॅट, मार्जिन क्वेश्चन्स व ॲप्रिसिएशन अभ्यासणार आहोत। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। वेलकम बॅक फ्रेंड्स, 3.3 टू अ बटरफ्लाय वार्मिंग अप, चीट चॅट। क्वेश्चन नंबर 1, व्हॉट गेम्स डीड यू प्ले वेन यू वर अ स्मॉल चाइल्ड इन प्री प्रायमरी और प्रायमरी स्कूल? मित्रांनो, तुम्ही जेव्हा लहान मूल होतात म्हणजे प्राथमिक शाळेत होतात तेव्हा तुम्ही कोणते गेम खेळले आहेत हे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरात सांगायचे आहे। चला तर आन्सर बघूया। आन्सर, गेम्स लाईक हाईड अँड सीक, स्नेक्स अँड लेडर्स, लुडो, सेवन स्टोन्स अँड रेड लेटर, चोर पोलीस, अशा प्रकारचे खेळ आपण या ठिकाणी लिहिणार आहोत। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, हु वर युअर प्लेमेट्स, तुमचे खेळातील सवंगडी कोण होते ते या ठिकाणी लिहायचे आहे। आन्सर, माय सिस्टर, माय ब्रदर, माय फ्रेंड्स वर माय प्लेमेट्स। चिटचॅटमधील शेवटचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 3, व्हॉट डू यू रिमेंबर बेस्ट फ्रॉम दॅट टाईम, त्यावेळेचे तुम्हाला चांगले काय आठवते ते या प्रश्नाच्या उत्तरात लिहायचे आहे। आन्सर, आय रिमेंबर दॅट हाऊ वी एन्जॉय दॅट टाईम, हाऊ वी स्पेंड क्वालिटी टाईम विथ फ्रेंड्स और हॅपीनेस, एक्साइटमेंट। अशा प्रकारे मित्रांनो चिटचॅटमधील हे तीन प्रश्न आपल्याला पूर्ण करायचे आहेत। चला तर नेक्स्ट पॉइंट बघूया, शॉर्ट पोएम्स, यूज द फॉलोइंग फॉर्मॅट्स टू राईट युअर ओन पोएम्स। मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पुढे तीन फॉर्मॅट दिलेले आहेत व त्या फॉर्मॅटनुसार आपल्याला छोट्या छोट्या पोएम्स तयार करायच्या आहेत। दिलेल्या पहिल्या फॉर्मॅटनुसार आपण पोएम बघूया। त्या फॉर्मॅटमध्ये नाऊन, वर्ब, ॲडवर्ब व वेगवेगळे काही शब्द वापरून आपल्याला छोटीशी पोएम तयार करायची आहे। या फॉर्मॅटनुसार आपण पोएम बनवूया। आन्सर, क्लाऊन, क्लाऊन डान्सेस, क्लाऊन डान्सेस फनीली, द टायनी क्लाऊन डान्सेस फनीली, हा हा क्लाऊन डान्सेस। या प्रकारे मित्रांनो या पहिल्या फॉर्मॅटनुसार आपण एक छोटीशी पोएम बनवलेली आहे। नेक्स्ट बघूया सेकंड फॉर्मॅट, या फॉर्मॅटमध्ये काही ॲडजेक्टिव्हचा वापर करून व त्याचं एक नाऊन लिहायचे आहे। या फॉर्मॅटनुसार आपण पोएम बघूया। आन्सर, केअरिंग, डेहोटेड, लव्हिंग, ग्रेसफुल, स्ट्रॉंग मदर, या प्रकारे शॉर्ट पोएम या ठिकाणी आपण लिहिलेली आहे। तिसरा फॉर्मॅट बघूया, या तिसऱ्या फॉर्मॅटनुसार आपण एक शॉर्ट पोएम बघूया। आन्सर, फ्लाईंग, फ्लाईंग हाय, फ्लाईंग हाय ब्युटिफुली, बर्ड्स फ्लाईंग हाय ब्युटिफुली, द ब्ल्यू बर्ड्स फ्लाईंग हाय ब्युटिफुली, वेअर आर दे गोईंग। अशा प्रकारे मित्रांनो ही आपण तिसरी पोएम बनवणार आहोत। अशी तुम्ही काही पोएम बनवण्याचा प्रयत्न करा। चला तर आपण आता मार्जिन क्वेश्चन्सकडे जाऊया। मार्जिन क्वेश्चन, यात आपल्याला एकच प्रश्न दिलेला आहे, इज द पोएट अ ग्रोन अप पर्सन ऑर अ चाइल्ड? मित्रांनो या कवितेतील कवी हा प्रौढ व्यक्ती आहे की लहान मूल आहे हे आपल्याला सांगायचे आहे। आन्सर, द पोएट इज अ ग्रोन अप पर्सन हू रिकॉल्स द टाईम ऑफ हिज चाइल्डहूड डेज व्हाइल लुकिंग ॲट अ बटरफ्लाय। मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा। तुमच्या लाईकमुळे आम्हाला व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते। तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑन नोटिफिकेशन ऑन करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर आपण टू अ बटरफ्लाय या आपल्या पोएमचे ॲप्रिसिएशन बघूया। ॲप्रिसिएशन ऑफ पोएम, मित्रांनो आपल्याला 5 पॉईंटमध्ये ॲप्रिसिएशन बघायचे आहे। पहिला पॉईंट आहे आपला टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज टू अ बटरफ्लाय। सेकंड पॉईंट आपण लिहिणार आहोत पोएट, द पोएट ऑफ द पोएम इज विल्यम वर्ड्सवर्थ। आपला ॲप्रिसिएशनमधील थर्ड पॉईंट आहे राईम स्कीम,
answer the rhyme scheme of the first stanza is AABBCBCCB. The rhyme scheme of the second stanza is AABBCACCA. या प्रकारे मित्रांनो आपल्या या पोएमच्या दोघी स्थानांची सेपरेट सेपरेट टाइम स्कीम आहे. व आपला फोर्थ पॉइंट बघूया. या ठिकाणी आपला चौथा पॉइंट मध्ये पुढे टायपिंग मिस्टेक झालेली आहे. या ठिकाणी आपला हा चौथा पॉइंट असेल फिगर ऑफ स्पीच, इन्वर्जन, टॉटोलॉजी. हे दोन फिगर ऑफ स्पीच आपल्या या पोएम मध्ये वापरलेले आहेत. व आपण शेवटचा पॉइंट पाहणार आहोत थीम ऑर सेंट्रल आयडिया. या ठिकाणी हा पाचवा पॉइंट आपला असेल द स्पीकर ऑफ द पोएम इज अ ग्रोन अप पर्सन हू लुक्स बॅक टू हिज चाइल्डहूड डेज. द साईट ऑफ अ बटरफ्लाय रिमाइंड्स हिम ऑफ द प्लीजंट चाइल्डहूड डेज. ही स्पेंड टुगेदर विथ हिज सिस्टर चेसिंग बटरफ्लाईज ऑन द कंट्री साईड. दिस इज द थीम ऑफ द पोएम. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या पोएमचे ॲप्रिसिएशन लिहायचे आहे. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हे दोन टायपिंग मिस्टेक्स आहेत या क्लिअर करायच्या आहेत. आपला हा फोर्थ पॉइंट असणार आहे व हा आपला फिफ्थ पॉइंट असणार आहे. मित्रांनो आता या नवीन फॉर्मॅटनुसार आपल्याला हे पाच पॉईंट ॲप्रिसिएशनचे लिहायचे आहेत व यांना आपले एकूण पाच मार्क्स असणार आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्या इयत्ता नववीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 3.3 टू अ बटरफ्लाय या पोएमचे वॉर्मिंग अप, चीट चार्ट, मार्जिन क्वेश्चन व ॲप्रिसिएशन अभ्यासले. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपल्या या व्हिडिओला शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.